अकोला शहरातील मुख्य बाजारपेठमधील दुकानांना आज पहाटे 3 सुमारास पुन्हा आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग एवढी भीषण होती की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे 22 बंब लागले. मुख्य बाजारपेठेत ही दुसरी घटना घडली असून अकोला महानगरपालिका गप्प का असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. काही दिवसापूर्वी अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेतील फरसाण बनवणाऱ्या दुकानांना आग लागली होती. यावेळी येथील बेकायदेशीर फरसाण बनवण्याची फॅक्टरी सुरू असल्याने ही आग लागली होती. आज पहाटे 3 सुमारास देखील याच ठिकाणी असलेल्या 5 दुकानांनी अचानक पेट घेतल्याने एकच धाव पळून आली. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला कळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले. पण बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने आसपासच्या दुकानांना देखील या आगीने आपल्या विळख्यात घेतले. आग एवढी भीषण होती की ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली असून याच आगीत सिलेंडरचा स्फोट झाल्याची देखील प्रथमदर्शनीय माहिती पुढे आली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून या आगीमध्ये अंदाजे 40 ते 50 लाखांचे नुकसान झाले. याच भागात सराफा बाजार असल्याने वेळीच आग आटोक्यात आली नसती तर आणखी मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले असते. याच ठिकाणी फरसाण बनवण्याच्या अवैध फॅक्टऱ्या बऱ्याच प्रमाणात असून चिवडा वेफर्स काढण्याचे काम येथून चालत असल्याची माहिती अकोला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना माहिती असून देखील कोणतीच कारवाई का होत नाही, अकोला महानगरपालिका आणखी मोठी घटना घडल्यावर जागी होईल का असा सवाल उपस्थित होत आहे. राजेश अमृतकर, ANN News, अकोला.